19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे, तर आज ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या अक्षता समारंभ सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार सोलापुरात आले होते. त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात आल्यावर त्यांचा विमान कुठे उतरवणार. ज्या विमानसेवेसाठी श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली पण विमानसेवा सुरू झाली नाही असे म्हणत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. साहेबांचं सोलापूरमध्ये काय काम आहे मला नाही सांगता. ते इथं 30,000 श्रमिकांच्या घरांचं ओपनिंग करण्यासाठी येत आहेत, त्यांचं हस्तांतरण आहे. परत चेन्नईचा जो रोड जाणार आहे इथून कॉरिडोर रोड, त्याचं सुद्धा इथं ते म्हणजे लोकांना मोदी साहेब जेव्हा इथे येतील ते कुठल्या एअरपोर्टवर त्यांचं विमान उतरवतात हे आधी बघावं लागेल. ज्या एअरपोर्टसाठी चिमणी पाडली त्या एअरपोर्टवर ते विमान उतरवणार का हेलिकॉप्टरली येणार का दुसऱ्या एअरपोर्टवर म्हणजे पूर्वीच्याच एअरपोर्टवर ते उतरणार हे थोडं बघावं लागेल. अपेक्षा असे की शेतकऱ्यांना डावलून तसंच शेतकऱ्याच्या हातामध्ये आज 300 रुपये अधिकचे मिळाले असते, जे सोलापूरसारख्या मोठ्या शहरामध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना फायदा त्याचा झाला असता. या सगळ्या लोकांना डावलून जी चिमणी राजकीय द्वेषातून पाडली ज्याच्यासाठी पाडली त्या एअरपोर्टवर आधी ते उतरतात का हे आपण तिथं बघू, आणि आल्यानंतर ते त्यांचं काम तिथं करणार. कारण का शेवटी सभा ही मोठीच व्हावी लागते असे वरून आदेश असतात. पवारसाहेब इथं असताना निकटवर्तीयांना भेटण्यासाठी काही सामाजिक कार्यक्रमासाठी आलेले आहेत, मोदीसाहेब हे राजकीय कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यामुळे विचारामध्येच भिन्नता आहे, पण महत्त्वाचं काय ते कुठे लँड होतात हे आपण सर्वजण म्हणजे खास करून सोलापूरचे लोक हे नक्कीच बघतील.